शर्यत बंदीच्या लढ्यात पाहिजे तुमच्या सर्वांची साथ. अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य. मागच्या 24 तारखेला मंत्रालयामध्ये जी बैठक लागली त्याच्यामध्ये बरेचसे मंत्री होते, त्याच्यामध्ये गृहराज्यमंत्री बंटी पाटीलसुद्धा होते. त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिलं होतं की सरावासाठी जर बैलं पकडली त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही, पण तरीसुद्धा काही असं झालेलं नाही आहे. त्यामुळे आता या सरकारला आम्ही एक विनंती करू की जे गोरगरीब शेतकरी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका, कारण त्यांची एवढी ऐपत नाही आहे. ज्यावेळेला शेतकरी तो वासरू सरावाचा नेतो आणि जेव्हा तो सरावातून एकदम ट्रेनिंग होऊन पक्का होतो तेव्हा त्याला 2 पैसे मिळतात, त्याच्यात तो घर बांधू शकतो, मुलीचं लग्न करू शकतो. पण आता असं मला असं वाटायला लागलं का आमच्या बैलगाडीच्या शर्तीमध्ये एक राजकारण घुसलेलं आहे. कारण प्रत्येक पक्ष आपल्याला श्रेय घ्यायचा प्रयत्न करतो. आम्ही 10 वेळा सांगितलं आमच्या संघटनेने, आमची महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटना आहे यांनी सांगितलेलं आहे की बाबा आमचा हा बैल हा कुठल्याही पक्षाचा नाही आहे. आम्ही सर्व पक्षाच्या नेत्यांना मंडळींना एक विनंती करू का तुम्ही कृपा करून सरावासाठी आम्हाला परवानगी द्या. आता मागील मीटिंगमध्ये आम्हाला 15 दिवस टायमिंग दिलेला होता सरावासाठी आणि 1 महिना टायमिंग दिला शर्तीसाठी. जर 1 महिन्यामध्ये जर आम्हाला कुठलाही निर्णय आला नाही तर आम्ही सर्व पक्षीय महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटना आणि अखिल भारतीय महाराष्ट्र संघटना एक मोठं आंदोलन करू. त्या आंदोलनाच्या वेळी आम्ही प्रत्येक आमदार खासदार निवेदन देऊ, जो आमदार खासदार मंत्री आमच्यावर असेल तो आमचा, जो नसेल तर आम्ही असं समजू काही आमच्या विरोधामध्ये. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.